बातमी मनसेच्या गोटातून संदीप देशपांडे यांच्याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला प्रकरणी आरोपपत्र हे दाखल केले गेले. या सगळ्या हल्ल्यामागे राऊत बंधू आहेत असा दावा संदीप देशपांडे यांनी केला. या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालं आणि त्याचविषयी बोलण्यासाठी संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहेत. आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि अशोक खरात हा जो आरोपी आहे त्यांनी खुलासा केला आहे की उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. मुगेम खुश झाला असेल मग तो दाढीवरनं हात वगैरे फिरवत. मला असं वाटतं की हे जे स्टेटमेंट आहे ह्याच्यावरनंच आपल्याला कळतं की ह्या नेत्यांची मानसिकता काय. मग त्यांच्या कार्यकर्त्यांना असं का वाटावं की आपण कोणावर तरी हल्ला केला तर आपला नेता खुश होईल, ह्याच्यातनं त्यांची मानसिकता दिसून येते. दुसरा विषय असा आहे की त्याच्यामध्ये ज्या निलेश पराडकरला फरार घोषित केलेला आहे पोलिसांनी, हा कोण आहे निलेश पराडकर? तर हा या राऊत बंधूंच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. हा नेहमी त्यांच्याबरोबरच असायचा, त्याचेच त्याच्या होर्डिंगवर यांचेच फोटो असायचे. त्यामुळे या निलेश पराडकर आणि तो 4-4 महिने पोलिसांना सापडत नाही, कोणाचा राजकीय वरद असतंय. मला असं वाटतं ज्या वेळेला निलेश पराडकरला मुंबई पोलीस अटक करतील त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. तुमचा निशाणा राऊत बंधूंवरती आहे का? 100%, दुसरा कोणावरच नाही आहे. त्यांच्याच आपण जर 2 दिवसापूर्वीचं उदाहरण बघितलं असेल तर तो मयूर शिंदे ज्याला अटक केली त्याला सुपारी कोणी दिली? यांनी म्हणजे जे स्वतःला धमकवण्यासाठी सुपारी देऊ शकतात ते दुसऱ्यांना मारण्यासाठी ते देऊच शकतात. मला 100% खात्री आहे की मुंबई पोलीस त्याला शोधतील. नक्कीच. आपण जर पाहिलं असेल तर या सगळ्या हल्ल्यामागे जे आहे राऊत बंधू आहे असाच दावा त्यांनी केलेला आहे. कल्पना असकर, सूर लोकशाही न्यूज, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.